नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संकेत वानखडे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय, ती म्हणजे सोयाबीन पिकावरची पहिली फवारणी. आता माझ्या मागे जो प्लॉट बघताय तुम्ही, हा माझा सोयाबीनचा प्लॉट आहे. याच्यावरती मी आतापर्यंत एक सुद्धा फवारणी घेतलेली नाहीये. याच्यावरती जे आहे 2 दिवसाअगोदर डवरे मारलेले आहेत आणि याच्यावरती आता पहिल्या फवारणीची वेळ आलेली आहे. या सोयाबीनला लगभग बघता 25 दिवस होत आलेले आहेत. 25 दिवसांवरती ही आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो. ही फवारणी घेतल्यानंतर तुमच्या पिकाची इतक्या चांगल्या प्रकारे वाढ होईल, वाढ म्हणजे त्याच्यामध्ये फुटवे चांगल्या प्रमाणे फुटतील आणि त्याच्यामध्ये जे आहे तुमच्या मुळांची रूटची जी ग्रोथ आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे होईल. यामध्ये मी तुम्हाला काही कॉम्बिनेशन सांगतोय, ते कॉम्बिनेशन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ते कॉम्बिनेशन तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी ऐकून घ्या, जेणेकरून जे आहे ते कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये ती फवारणी घेऊ शकाल आणि तुमच्या उत्पन्न पिकाचं उत्पन्न जे आहे ते त्या ठिकाणी वाढवू शकाल. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक आपल्याला माहिती आहे की हे सोयाबीनचे जे रूट नोड्युल्स असतात, सोयाबीन आता तुम्हालाच कळणार नाही पण मी एक सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, सोयाबीनचं जे आपण एखादं जर झाड उपटून बघितलं तर त्या झाडाच्या उपटल्यानंतर त्याचे जे मुळं असतात त्या मुळांना गाठा गाठा आपल्याला बघायला मिळतात. तर त्या गाठा ज्या असतात त्याला आपण रूट नोड्युल्स असे म्हणतो. त्या रूट नोड्युल्स जे आहेत त्या जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करतात. तर हे सुरुवातीच्या जी स्टेज असती, म्हणजे आता 25 दिवसांवर तुमचं सोयाबीनचं पीक आहे, ते यावेळेस त्या गाठा कमी राहणार आहेत. त्यामुळं यावेळेस तुम्हाला नायट्रोजनची त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात तरी ते आपल्याला नायट्रोजन पिकाला द्यायचं आहे. कारण हे रूट नोड्युल्स जे आहे, रूट नोड्युल्स जे असतात हे आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करतात, म्हणजेच की नायट्रोजनची अवेबिलिटी वाढवतात. त्यामुळं जे आहे हे जसे जसे मोठं होत जाईल झाड तसं तसं हे गाठांची संख्या वाढेल आणि नायट्रोजन फिक्सेशन जास्तीत जास्त होईल. मात्र सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला थोड्या प्रमाणात जरी नायट्रोजन याला देणं गरजेचं असतं. तर शेतकरी मित्र या ठिकाणी जे कॉम्बिनेशन आपण बघणार आहे ते संपूर्ण त्या ठिकाणी चांगलं असं कॉम्बिनेशन बघणार आहे आणि स्वस्त सुद्धा, तुम्हाला स्वस्त पडणार कॉम्बिनेशन सुद्धा बघणार नाही. तर तुम्ही कृषी केंद्रावरती गेलात तर त्या ठिकाणी कृषी केंद्रावाले जे असतात ते तुम्हाला भरपूर सारे औषध त्या ठिकाणी देऊन टाकतात आणि तुमचं बिल जे आहे ते चांगलंच त्या ठिकाणी वाढवून देतात. मात्र तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मी या व्हिडिओमध्ये जे काही 2 ते 3 औषध सांगेल तेच तुम्हाला आणायचे आहेत पर्टिक्युलर आणि अत्यंत स्वस्तामध्ये ही फवारणी तुम्हाला करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये जे तुम्हाला सुचवण्यात येत आहेत त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला पहिल्या नंबरला जे सांगतोय त्याच्यामध्ये आपल्याला 4 घटक घ्यायचे आहेत. मुख्यतः पहिलं जे घटक आहे तो म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे अडीनाशक. त्याच्यामध्ये कीटकनाशक जरूर आपल्याला घ्यायचं आहे, कीटकनाशक त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक टॉनिक घ्यायचं आहे, टॉनिक सोबतच एक विद्राव्य खत आपल्याला घ्यायचं आहे आणि बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक घेत असताना जास्त भारी क्वालिटीचं घेऊ नका, अत्यंत साधं असं बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि नाही बुरशीनाशकाची फवारणी केली तरी चालेल, मात्र थोडी हलक्या प्रमाणात जे बुरशीनाशक असतात त्यांची फवारणी केली तर बेटर त्या ठिकाणी राहील. म्हणून मी या फवारणीमध्ये तुम्हाला बुरशीनाशक सुचवले. तर शेतकरी मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला जे कॉम्बिनेशन सांगतोय त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे कीटकनाशक. तर कीटकनाशक वापरत असताना तुम्हाला वापरायचं आहे इमॅमॅक्टिन बेन्झोएट. हे त्या ठिकाणी तुम्हाला कीटकनाशक वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यांनी जे आहे तणनाशकासोबत अलिका घेतलेलं असेल त्यांनी आतासुद्धा इमॅमॅक्टिन बेन्झोएट हे जे आहे तणनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्यानंतरचा दुसरा जो घटक आहे तो म्हणजे टॉनिक. टॉनिक तुम्हाला वापरायचा आहे बायोविटा एक्स हे टॉनिक तुम्हाला घ्यायचं आहे. कारण बायोविटा एक्स मध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे जे की तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फुटवे फोडण्यास मदत करतं आणि हिरवं राहण्यास सुद्धा मदत करतं. सोयाबीन पिवळं पडतं. पिवळं कशामुळे पडतं? पिवळं पडण्याचे सुद्धा 2-3 कारक आहे. मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी, जास्तचा पाऊस, यामुळे हे सोयाबीन पिवळं पडत असतं. मात्र बायोविटा एक्सची फवारणी केल्यानंतर त्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळं तुमचं पिकाला फुटवे जास्तीत जास्त प्रमाणात फुटतील आणि त्या ठिकाणी हिरवगार तुमचं त्या ठिकाणी सोयाबीनचं पीक राहील. त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे बुरशीनाशक. बुरशीनाशक वापरत असताना तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यामध्ये साफ किंवा रोको, साफ पावडर किंवा रोको पावडर पैकी कुठली पण एक तुम्हाला त्या ठिकाणी वापरायची आहे. जास्त महागातलं बुरशीनाशक घ्यायचं नाही आहे. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे विद्राव्य खत. तर विद्राव्य खत मी पहिल्या फवारणीसाठी सुचवेल 19-19-19. हे जे 19-19-19 हे आहे हे तुम्हाला पहिल्या फवारणीसाठी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो. त्यामध्ये या विद्राव्य खत जे आहे 19-19-19 याचं प्रमाण ठेवत असताना 70-80 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी, बायोविटा एक्सचं प्रमाण जे आहे तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे 30-35 ml 15 लिटरच्या पंपासाठी. जे बुरशीनाशक घेत आहे तुम्ही, साप पावडर वगैरे, त्याचं सुद्धा प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे
30 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी अशा प्रकारे जे आहे तुम्हाला कॉम्बिनेशन घेऊन या चार घटकांचं कॉम्बिनेशन घेऊन ही पहिली फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो. कारण या स्टेजमध्ये अळ्यांचा सुद्धा अटॅक होतो, पानं कतरले जातात, अळ्यांचे रस शोषक कीटक जे असतात ते सुद्धा याच्यावरती असतात. त्यामुळे इमॅमॅक्टिन बेन्झोएट हे जरूर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बायोविटा एक्स, त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे 19-19-19 हे विद्राव्य खत आणि साप पावडर किंवा रोको पावडर याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करा. अत्यंत चांगला रिझल्ट तुम्हाला येईल, चांगल्या प्रकारे तुमचं सोयाबीनचं पीक तुम्हाला बहरलेलं दिसून येईल. तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ की सोयाबीन पिकावर पहिली फवारणी कोणती घ्यावी, तर ही तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरली असेल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन महत्वपूर्ण माहितीसाठी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जुळलेले राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. तोपर्यंत आता मी इथंच थांबतोय. धन्यवाद.